2010 मध्ये आदित्य ठाकरेंनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या उपस्थितीत राजकारणात प्रवेश केला. युवा सेना प्रमुख, त्यानंतर आमदार आणि मग कॅबिनेट मंत्री अशा चढत्या जबाबदाऱ्या आदित्य ठाकरेंवर पडल्या. मात्र आदित्य ठाकरेंचं राजकारण हे वडिलांच्या म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या सावलीत सुरू असल्याचं म्हणलं जातं. आता असं असलं तरी आदित्य ठाकरे आक्रमकपणे त्यांची भूमिका मांडतात. शिवसेनेतल्या बंडापासून आदित्य ठाकरेंनी जनतेत जाऊन संपर्क वाढवायला सुरुवात केली. एकंदर काय तर आदित्य ठाकरे फॉर्मात असल्याचं म्हणलं जातंय. पण यामुळे 1996 साली जे राज ठाकरेंसोबत झालं तेच आता आदित्य ठाकरेंसोबत करण्याचा प्रयत्न सुरू आहे का, असा सवाल उपस्थित होतो. आता का आणि कसं ते जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत. सध्याच्या घडीला आदित्य ठाकरे ही राजकारणात सक्रिय आहेत. एकनाथ शिंदेच्या बंडानंतर शिवसेना फुटली असली तरी उद्धव ठाकरे नव्या जोमानं पक्षबांधणी करतात आणि यात आदित्य ठाकरेंची भूमिका ही महत्वाची आहे. अशातच दिशा सालियन प्रकरणावरून आदित्य ठाकरेंना वारंवार घेरण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय. त्यामुळे राज ठाकरेंसोबत जे झालं त्याची पुनरावृत्ती आता होतीये का, असा सवाल उपस्थित होतो. कारण 1995 चा काळ महाराष्ट्रात भाजप सेनेच्या युतीचं सरकार होतं आणि राजकीय वर्तुळात एका नावाची चर्चा होती, ती म्हणजे राज ठाकरे. कारण शिवउद्योग सेनेच्या माध्यमातून त्यांनी कामांचा आणि कार्यक्रमांचा धडाकाच लावला होता. त्यामुळे बाळासाहेबांचे उत्तराधिकारी हे राज ठाकरेच असतील अशी ही चर्चा सुरू झाली होती. युतीची सत्ता आल्यानंतर राज ठाकरे फॉर्मात होते, पण त्याच दरम्यान रमेश किणी हत्या प्रकरणात राज ठाकरेंचं नाव आलं आणि राज ठाकरे राजकारणातून थोडेसे साईड ट्रॅक झाले. रमेश किणी हत्या प्रकरणात राज ठाकरेंची सीबीआय चौकशी झाली. त्यांच्या विरुद्ध कोणताही ठोस पुरावा आढळला नसल्यानं या प्रकरणात ते निर्दोष सुटले. पण यामुळे राज ठाकरे सक्रिय राजकारणात 5 वर्ष मागे फेकले गेले. रमेश किणी हे दादरचे रहिवासी होते. 1996 साली रमेश किणी बेपत्ता झाल्यानंतर काही दिवसांनी पुण्यातल्या अलका टॉकीजमध्ये त्यांचा मृतदेह सापडला. 23 जुलैच्या या घटनेकडे कोणी विशेष लक्ष दिलं नाही, पण 24 जुलैला तत्कालीन विरोधी पक्षनेते छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली आणि अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ उडाली. 24 जुलै 1996 रोजी भुजबळांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा भुजबळांसोबत या पत्रकार परिषदेला पुण्यात मृतदेह सापडलेल्या रमेश किणींच्या पत्नी शीला किणी उपस्थित होत्या. यावेळी माझ्या पतीचं अपहरण करून हत्या करण्यात आल्याचा आरोप करत शीला किणींनी संशयाची सुई ही ठाकरे कुटुंबातील व्यक्तीकडे वळवली. शिवाय भर पत्रकार परिषदेत त्यांनी राज ठाकरेंचं नाव घेतल्यानं सगळ्यांनाच धक्का बसला. बेपत्ता होण्याआधी रमेश किणी यांनी दादरच्या लक्ष्मी निवास इमारतीमधील त्यांचा फ्लॅट रिकामा करण्यास नकार दिला होता. रमेश किणी यांची पत्नी शीला यांनी इमारतीचा मालक फ्लॅट रिकामा करण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप केला. लक्ष्मी निवास इमारतीचा मालक राज ठाकरेंचा जवळचा मित्र होता. याच काळात उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या सक्रिय राजकारणात एंट्री झाली होती. 1997 च्या मुंबई महापालिका निवडणुकांपासून त्यांनी राजकारणात सहभाग घ्यायला सुरुवात केली. पुढे चालून किणी प्रकरणातल्या बातम्या त्यावेळी पक्षातूनच जाणीवपूर्वक प्रसार माध्यमांना पुरवल्या गेल्याचा संशय राज ठाकरेंनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला होता. या प्रकरणी राज ठाकरेंना क्लीन चिट मिळाली असली तरी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला मात्र याचा फटका बसला होता. सध्या दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरूनही आदित्य ठाकरेंवर आरोप केले जात आहेत. 8 जून 2020 रोजी सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियनचा मृत्यू झाला. 8 जूनच्या मध्यरात्री मुंबईतल्या मालाड येथील गॅलेक्सी रिजेंट इमारतीच्या 14व्या मजल्यावरून 28 वर्षीय दिशा पडली होती. दिशाच्या मृत्यूबद्दल काही प्रश्नही उपस्थित झाले. दिशाच्या आत्महत्येच्या काही दिवसांनी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानं देखील आत्महत्या केली. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय रंग चढू लागला. भाजप आमदार नितेश राणे हे तेव्हापासून सातत्यानं या प्रकरणी आदित्य ठाकरेंवर आरोप करत आहेत. दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी राज्य सरकारच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांच्या विशेष चौकशी पथकाकडून पुन्हा चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे. आता भाजपकडून दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंवर आरोप केले जात असताना राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनीही याबद्दल भाष्य केलं. आदित्य असं काही करेल असं मला तरी वाटत नाही, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या होत्या. आता यामुळे शर्मिला ठाकरे पुतण्याची पाठराखण करत असल्याची चर्चा रंगली. पण पुढं त्या आम्ही सुद्धा या वाईट अनुभवातून गेलो आहोत असंही म्हणाल्या. त्यामुळे शर्मिला ठाकरे या राज ठाकरेंवर झालेल्या आरोपांबद्दल सुचवत आहेत का, असा प्रश्नही उपस्थित झाला. शर्मिला ठाकरेंच्या सूचक वक्तव्यानंतर राजकारणात फॉर्मात असताना जे काही वर्षांपूर्वी राज ठाकरेंसोबत झालं तेच आता आदित्य ठाकरेंसोबत होत आहे का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा. आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टाइम्स ऑफ डेमोक्रेसी, टीओडी मराठी, लोकांकडून लोकांसाठी.